अगो शोभा इला नाही अजून नाही अजून आई तुम्ही बसा चाय घेवा अगो चार हंडे भरून आणूचे सर पण कंबर धरली अगो माझी आता शोभा येऊ सर थांबू घ्या मका तुम्ही आधी चाय घेवा बघूया मी बघते काय तर अगो तू हंडे भरून आणतलस खुळावलंस काय आई पांडूक सांगते नाही तर हेंका उचलूक सांगते आई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उसन नसता तुमका चाय घेवा घेवा बरा मी बघते हा पाण्याचा किती काळजी करतस कोण असा कोण असा ये ये वर ये बुरबुरीत ये ना वर ये ना ये हा ये वर ये वर ये पांडू सर काय करतस वहिनी पानांना खेचून घेतल्या आता वर येतला काहीतरीच काय बोलतस आणि वाकून काय बघी होतस वर येणार आता पांडू बाजूक राह बघूया ना राह फुगून येतला हिला जड कसं काय लागता येतला फुगून वर येतला पांडू गप राव अण्णा गेले अण्णा अण्णा पांडू गप राव काहीतरीच काय बोलत अण्णा गेले अण्णा गप राव या हैसर कसं काय झालं नेने काकानू नेने काकानू काय रे सोंट ये बस बोल अरे कोण नाही बोल हा तुम्ही मका पाटणकरांवर लक्ष ठोक सांगितलं होतास ना हो त्याचं काय काय खबर होय काय काल रातच्या पाटणकर ना वाड्यावर गेले होते काय होय तर पहिलेले होते अण्णा त्यांना बावीवर घेऊन गेले काय काय बोलत होते तुझी जित राहूची लायकीच नाही अमका तमका बाय 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 म्हणजे दुसरं तिसरं कोण असतो ना तर त्याच बावी उडी मारून जीव दिल्याने असतो पण पाटणकर काय काय बोलूक नाही आणि आणि निघून गेले काय झालं हो काय नाही येतो हा मोबदल्याचा तुम्ही बोलला होतास मिळेल मिळेल ये आता
पाटणकर बाईनू, ओ पाटणकर बाईनू, चोंट्या काय काय नाही, दळण घेऊन गेले होते. चहा घेणार का? हा खरा तर घेऊन इले होते मी. अरे तयार आहे. मग चला तो आहे. बस चहा चहा. हा 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 काय हात जरा बघित होत. झालं बघू. हा पाटणकर बहिणू ह्या सगळ्या अण्णांनी दिलेला ना. चहा घे. हा पाटणकर मुंबईला गेले. सुषमा आत्याकडे ना, तिची खूप आठवण येत होती. मग हे म्हणाले मी मुंबईहून घेऊन येतो तिला. बरं झालं तू पीठ घेऊन आलास. अळू कुठे मिळतो का बघशील? यांना अळूवडी खूप आवडते. हे आल्यावर करायचं म्हणते. पाटणकर बहिणू चोंट्या आता जे झालं ते झालं, पण चूक सुधारायची संधी मिळत असेल तर ती सोडायला नको. हो ना? माझं एक काम करशील? हा हा बोला. तू हे सगळं ना अण्णांना जाऊन परत दे. घे. काय? हो घे. अजून बरच काही, ते सुद्धा देऊन टाकेन लवकरच. मला आधीच सगळं काही पुसून टाकायचं. चोंट्या ये तू. हा ए चोंट्या काय जातोस? काय जातोय म्हणजे घरात जातोय. काय काम असा? काय काम असा नादग्या, तुझ्या घराचं घडी अस की रखवालदार? हा अरे घरात जाणाऱ्यांका पण विचारणा माझा काम असा, नाहीतर तुझ्यासारख्या रिकामटेकडे काय कमी असत चाय खाऊन येणारे? रिकामटेकडो रिकामटेकडो आणि मी? आणि तुका काय वाटला रे, हा एकच घर असा माका गावात चाय खाव? हा नाही तर माका माहित असा अख्ख्या गावात तोंड मारत फिरते सगळ्यांच्या घराकडे तो, आणि ह्यो हात मगापासनं मागे कशाक धरलस? काय लपवतस? ताच काम असा अण्णांकडे काम असा माझा. हा अण्णांकडे काम असात तर मग जा अण्णा उठल्यावर. असा कसा महत्वाचा काम? हा म्हणजे काय अण्णांका झोपेतनं उठवतलस? काय रे चोंट्या? आननू वैस जरा काम होता काम. ये वर ये वय लगेसिल लगेसिल. कळलं रे बघितलं माझी वर. तू गडी असस गडी आणि मी अण्णांचो खास माणूस. काम कर काम कर गपचूप तुझा. अण्णानू काय आणलंस? त्या पाटणकर बाईंनी दिल्याने. हा काय या सगळं?
या तर सगळा मी दिलेला. जे सोन्याचं घुंगरू, पैसो, दागिने, काय या सगळा? आता मी काय सांगणार ना अण्णांनो, हळूहळू सगळा परत करतील म्हणाले ते. म्हणजे अण्णांनो, मी समजावलं असतंय त्यांना, आपण त्यांनी माझा ऐकूक व्हाय. मग आता या सगळा त्याचा गो देऊ शकता काय? तुम्ही बोललास एकदा तर. अण्णा दिलेला वस्तू परत घेत नाही जाणीक. ह्याचा काय करू? जाणी बांधून घेऊन जा परत जा. कोणते? हा सर, ये काय रे सकाळ सकाळी तू अण्णांच्या खोली असतो? हा आता जरा काम होता ना म्हणा. डोळे उघडले नसतील अण्णांचे नीट आणि झाले तुमचे काम सुरू? नाही काम पण तसा महत्वाचाच होता ना म्हणाले. झाला झाला काम, जातोय मी. थांब, इथं मागे काय लपवलंस? नाही कामाचा असा. आता कामाचा असा बघूया, दाखव काय असा. आता नाही नाही काय नाही हो, काय काय नाही खरंच. दाखव म्हणतोय ना, आता दाखवतोस की हिंका बोलव? दाखवते दाखवते, पण अण्णांका नका कळूक देऊ. हा क्यों बाय माझी, हे दागिने, पैसे, अरे काय हा या सगळा? माका काय माहित नाही. ता अरे खाय घेऊन जात? घेऊन नाही देऊ जाय होते मी. अरे खाईस ना आणलंस? पाटणकर बाईंकडनं. हा तुमका कसा काय कळ? तोंड बंद ठेवचा लागता ना म्हणून गप असतोय. डोळे मिटलाव ना यावं मी. आणि काय रे ह्या परत कित्याक दिलान? त्या पाटणकर बाईंनी परत करू सांगितले नव्हता, पण अण्णा घेऊ कस तयार नाही म्हणून मग परत मी. हे दिलंस पाटणकर बाईंका? पण ह्या एवढा सगळा चालतो व्हायस ना. ह्या बघ, कोणा काही एक सांगायचा नाही, नाही तर तू पण ह्या कटात सामीलस ना. या जर कळला ना तर तुझी पण खैर नाही. चालतो हो? हो चालतो. काय गो, कोणाशी बोलत होतस? कोणाशी नाही, तुम्ही हा येऊ आत येऊ म्हणतोय ना, लवकर येऊ. काय करतस या सरिता, काय झाला? हो या बघा. काय हा हे दागिने, हे पैसे, हे घुंगरू सोन्याचं असा? सरिता काय असा या, खैसून इला? या सर आपल्या घरातला असा आणि घरात इला. म्हणजे? हो अण्णांनी पाटणकर बाईक दिलेला असा सगळा. हे दागिने आईंचे कपाटातले, हे पैसे घरातले असत. आता तुमका माझं म्हणणं पटता ना? कळता ना तुमका? या घरातला सगळा असा ना त्या घरातच राहावं दे, नाही तर तुमच्या वाट्या कायच येऊसा नाय. एवढे मर मर मरतात पण तुमका काय मिळता? म्हणून या ह्या आईसरच राहावं दे. कसा दिसता? बरं दिसता ना? त्या पाटणकर बाईकडनं एक दिवस सगळं घेऊन ये. बरा दिसता ही माळ? माळ
चोंट्या दिलस ना अण्णांना? हा होय तर कोणा कळूक सुद्धा नाही. गपचूप अण्णांच्या खोलीत गेले आणि दिले त्यांना. विचारत होते मका काय झाला कित्या. आता मी काय बोलणार ना, तरी मी बोलले त्यांना की असत ना त्यांच्या मनात काहीतरी तर घ्यावा म्हणा. मग काय बोलले नाही पण राह गेलो असणार त्यांना. हा पण ह्यो विषय परत जाऊन त्यांच्याकडे तुम्ही काढू नका. नाही म्हणजे तुमका काहीतरी बोलतील ना ते. बर उद्या जेवणाला ना गोडधोड करणार आहे, तू पण ये. उद्या गोडधोड? अरे हे सुषमाला घेऊन येणार आहेत ना म्हणून. आता खोवासाठी आणि चेडवासाठी करतास तर मी किती त्यांच्या मध्ये ना. ये रे, हे काही बोलणार नाही. तुझा सुद्धा पाहुणचार करतील ते. ये हा. होय होय तर ये ना. आता आवाज जरा माझा काम ता करून येतोय मी. हा येऊ मी. बर ये. कधी आलात तुम्ही? हा आईची आठवण येते ना म्हणून आलो. अय्या ताई तुम्ही हैराण केलं नुसतं आत्याला आणि काकांना. आत्ताच्या आत्ता चल म्हणे. काय तर बाबांची आठवण येते ती पण इतके दिवसांनी. आणि काय ग इथंच उभं करणारेस का आता आम्हाला? नाही या ना या. सुषमा प्रवासातून आलीस ना, जा हातपाय तोंडून घे. बसा मी पाणी घेऊन येते. मला हे उद्या येतो म्हणाले. उद्या येतो म्हणाला म्हणजे? ऑफिसचं काम होतं ना, येताना सुषमाला घेऊन येणार म्हणाले. काम झालं नसेल. तुमचं बोलणं झालं नाही का? अगं काय बोलतेस तू, माझं आणि कमलाकरचं काहीच बोलणं झालं नाहीये. मग गेले कुठे? हे मुंबईला जातो. अचानक का? का म्हणजे काम आहे माझं. आणि हो सुषमालाही भेटून येईन. जमलंच तर घेऊन येईन तिला परत. म्हणजे? नाही म्हणजे मला म्हणाले की मुंबईला तुमच्याकडे जातो म्हणून. तुमच्याकडे नाही गेले मग गेले कुठे?